आणि उद्या नवी मुंबईतील खारघर मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची राज्य सरकारकडून जय्यत तयारी सुरू आहे. ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या या सोहळ्यासाठी 20 लाखांपेक्षा जास्त श्रीसेवक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतलाय अक्षय भाटकर यानं. दत्तात्रय नारायण धर्माधिकारी ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र अप्पासाहेब धर्माधिकारी या नावाने ओळखतो त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे हा पुरस्कार जरी देण्यात येणार असला तरी या पुरस्कार सोहळ्याला देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या हस्ते हा पुरस्कार देखील देण्यात येणार आहे. याच पुरस्कारासाठी गेल्या अनेक दिवसांपासून खारघर इथल्या सेंट्रल पार्कमध्ये जय्यत तयारी ही करण्यात येते आहे. आपण या पुरस्कार सोहळ्याच्या स्टेजवर आहोत. या स्टेजचं डिझाईन देखील अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार असल्यामुळे एका किल्ल्याची प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात येते आणि या किल्ल्याच्या प्रतिकृतीमध्येच एक LED स्क्रीन देखील बसवण्यात येणार आहे आणि आसपास जे महत्त्वाचे VIP लोक आहेत VVIP लोक आहेत त्यांना बसायची जागा इथे करण्यात येईल. या स्टेजवर अतिशय लिमिटेड लोकांना म्हणजे प्रोटोकॉलनुसार ज्या लोकांना इथे बसण्यासाठी परवानगी मिळाली आहे केवळ त्यांनाच इथे बसण्याची परवानगी असेल. इतर सर्व लोकांची जी बसण्याची व्यवस्था आहे ती या स्टेजच्या समोरच्या भागात करण्यात आली आहे. स्टेजच्या डावीकडे आणि उजवीकडे दोन्हीकडे VVIP लोक जी आहेत त्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि समोर आपण पाहत आहे तर समोर जवळपास 20 लाखांपेक्षा जास्त श्रीभक्त येण्याची शक्यता असल्यामुळे त्यांना देखील बसण्याची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. आणि आतापासून आपण पाहत आहे अनेक श्रीभक्त इथे यायला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून 20 लाखांहून जास्त श्रीभक्त याची शक्यता असल्यामुळे स्वतः मुख्यमंत्री देखील काल रात्री या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी या संपूर्ण नियोजनाची पाहणी केलेली आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित असतील. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, नवी मुंबई. ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना उद्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे आणि यासाठी खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानामध्ये एक दिवस आधीच श्रीसेवक हजर झालेत. त्यांच्याशी संवाद साधलाय अक्षय भाटकर यानं. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येतोय आणि त्यांच्या या पुरस्कार सोहळ्यासाठी आतापासून म्हणजे एक दिवस आधीपासूनच इथे श्रीभक्त यायला सुरुवात झाली आहे. हे श्रीभक्त त्यांची जागा अडवले आहेत आणि या सगळ्या श्रीभक्तांमध्ये जर सर्वात जास्त लकी आणि सर्वात जास्त आनंदी कोणते अनुयायी असेल तर हे पहिल्या रांगेत जे बसलेले आहेत हे सगळे जे अनुयायी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहत आहे. लवकर आलेत ते, एक दिवस आधी आले आहेत पण त्यांना सगळ्यात आधी बसण्याचा हा मान मिळाला आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय. पहिल्या रांगेत बसलेले आहात, तुम्हाला हवी तशी जागा मिळाली? हो, मनापासून निवेदन होतं समर्थांना की जशी अखंड दाशभक्ती घडून घेतात टिकून घेतात तसेच श्रीचरणाचे सुद्धा दर्शन व्हावे हे निवेदन होतं. हा, समर्थांचा दास म्हणजे समर्थांनी दिलेलं सामर्थ्यच. कुठून आलेले आहात तुम्ही आणि पहिल्याच रांगेत बसलेत, कसा आनंद आहे? काय आनंद होतोय? खूप आनंद होतोय. कुठून आले तुम्ही? उद्यापर्यंत थांबणार आहात? लेकरांना घेऊन आलेले सगळे छोटी छोटी मुलं आम्ही बघतोय, त्यांची कशी हे केली म्हणजे त्यांना पण थोडं ऊन आहे. इच्छा झाली म्हणून आले ते, त्यांना पण इच्छा झाली मग बघावा देवाला माझ्या म्हणून. हा, सर्व जातात बैठकीला, बाळभक्तीला असतात, सर्व जातात. तर आपण या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताय. सगळी लहान लहान मुलं पण आहेत, मोठी माणसं आहेत आणि हे सर्वजण आजपासूनच इथे थांबलेली आहेत. अगदी कोणी चाळीसगाववरून, कोणी जळगाववरून, कोणी पालघरवरून, कोणी वैतरणावरून किंवा त्याहीपेक्षा लांबून इथे लोक आता यायला सुरुवात झाली आहे आणि या सर्व लोकांच्या चेहऱ्यावरचा एकच आनंद येतो म्हणजे आमच्या सद्गुरूंना उद्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळणार आहे आणि त्या पुरस्कारासाठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करण्यात येते आहे आणि या सर्वांची गैरसोय होऊ नये म्हणून स्वतः मुख्यमंत्री इथे वारंवार येत आहेत आणि इथे येऊन पाहणी करत आहेत. या सर्वांच्या सोयीसाठी जे नियोजन करण्यात आलेलं आहे त्याची पाहणी करत आहेत स्वतः मुख्यमंत्री. हे देखील अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी, यांचे श्रीभक्त असल्यामुळेच
त्यांना यावर्षीचा जो पुरस्कार मिळतोय त्याची स्वतः मुख्यमंत्री ही तयारी करत आहेत, नियोजन करत आहेत आणि प्रत्येक क्षणाची अपडेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचतोय. आता उद्यापर्यंत या सर्वांना इथेच थांबायचं, इथेच बसायचं आहे, ह्यांची देखील सगळे संपूर्ण व्यवस्था महाराष्ट्र सरकारतर्फे करण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन विनेश अक्षय भाटकर, एबीपी माझा, खारघर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.